आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। भीमाशंकर जनसेवा संघ, डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, तसेच कैलासवासी गणपत बानखेले समाज विकास प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय गणपत बानखेले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील गोकर्णेश्वर मंदिर ढोबीमळा येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात बालरोग, अस्थिरोग, नेत्र चिकित्सा, स्त्रीरोग आदी सर्व रोगांवरील रुग्णांवर उपचार आणि तपासणी करण्यात आली। यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले। या शिबिरात पत्रकार किरण वाजगे यांनी 47व्या वेळी रक्तदान केले। याप्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, प्राचार्य नानासाहेब गायकवाड, प्राचार्य आवारी, माजी पंचायत समिती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाराम बानखेले, बाळासाहेब बानखेले, किरण वाजगे, संजय बानखेले, शरद फुलसुंदर, दिलीप मेंगडे, संदीप वाळ्या, महेश वालझाडे, शरद फुलसुंदर, डॉक्टर गुजराती, डॉक्टर लोहकरे, अजित चास्कर, नितीन बोर, रमेश भालेराव, तसेच स्वर्गीय गणपत बानखेले मित्रपरिवार उपस्थित होते। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, मंचर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।